नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। लास्ट टाइम आपण बघितलं समय संपूर्ण संस्कृत मध्ये एज वेल एज संख्या नंबर्स एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश या एक ते पंद्रह संख्या एकतः पंचदश संख्या हा ओके। तुम्हाला मी म्हटलं होतं मागच्या वेळी की तुमची मी त्याची टेस्ट पण घेणार आहे, अंडरस्टँड ओके। तर आपण आता पुढचं बघणार आहोत। समयामध्ये आपण बघितलं होतं एकवादनम आणि सपाद एकवादनम। व्हॉट इज द मीनिंग एकवादनम ओके। तर आपण थोडंसं त्याची रिव्हिजन करूया, एकवादनम आणि सपाद एकवादनम, आणि नंतर पुढच्या ह्याच्याला आपण बघूया ओके। तर करायची रिव्हिजन आपण त्याची, लेट अस स्टार्ट। आता मला सांगा व्हॉट इज दिस, संस्कृतमध्ये याला काय म्हणतात? घटी, क्लॉक ओके। इंग्लिशमध्ये म्हणतात क्लॉक, संस्कृतमध्ये घटी। आता म्हणतात का समय, एषा का, एषा घटी असती। नंतर आपण बघितलं होतं क समय, व्हॉट इज द टाईम, तर किती वाजले? वन ओ क्लॉक। मराठीमध्ये एक वाजला आणि हिंदीमध्ये एक बज गया। तर टाईम इज द, इन द संस्कृत एकवादनम, इट्स अ वन ओ क्लॉक। अकॉर्डिंग टू दॅट वी सॉ एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षड्वादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम अँड द्वादशवादनम। ओनली 12 इज क्लॉक ओके। म्हणजे 1 ते 12 संख्या घड्याळामध्ये असतात, म्हणून द्वादशवादनम, वन ओ क्लॉक, टू ओ क्लॉक। घरी तुम्ही प्रॅक्टिस केली का? मम्मी पप्पांना सांगायचं संस्कृत टाईम, मम्मीने विचारलं टाईम किती वाजले, तर तुम्ही संस्कृतमध्ये सांगायचं, अंडरस्टँड। देन नेक्स्ट आपण बघितलं किती वाजलंय इन इंग्लिश, 6:15 मीन्स 6:15, सपाद षडवादनम ओके। मराठीमध्ये 6:15 ओके। अँड अकॉर्डिंग टू दॅट वी सॉ, सी टेल मी, 1:15 म्हणजे 1:15 काय म्हणतात? सपाद एकवादनम, सपाद द्विवादनम, नंतर सपाद त्रिवादनम, सपाद चतुर्वादनम, सपाद पंचवादनम, सपाद षडवादनम, सपाद सप्तवादनम, सपाद अष्टवादनम, सपाद नववादनम, सपाद दशवादनम, सपाद एकादशवादनम, सपाद द्वादशवादनम ओके, अंडरस्टँड। आता आपल्याला बघायचं आहे पुढचं, सपाद इट्स फॉर 15 मिनिट्स, 15 मिनटांसाठी ओके। नंतर आपल्याला बघायचं आहे पुढचं क समय, व्हॉट इज द टाईम, किती वाजल्या घड्यामध्ये? ओके 7:30, मराठीमध्ये आपण काय म्हणतो? 7:30। संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? सार्ध सप्तवादनम, सार्ध सप्तवादनम मीन्स 7:30 ओके। सार्ध सा अर्ध ओके, सार्ध सा अर्ध म्हणजे अर्धा, अर्धा तास आपण म्हणतो 30 मिनिट्स ओके। सार्ध इज द फॉर 30 मिनिट्स, हाऊ मेनी मिनिट्स? 30 मिनिट्स ओके। वेन एवर इज अ सार्ध 7:30 वी हॅव टू कॉल सार्ध। वन थिंग यू हॅव टू नोट दॅट स्टुडंट ओके, हियर इज अ इन बिटवीन सार्ध अँड सप्तवादनम, यू हॅव टू मेक अ हायफन ओके, रिमेंबर प्लीज ओके। अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू सो नेक्स्ट, व्हॉट इज अ कॉल्ड सार्ध सप्तवादनम इन द मराठी? 7:30 आणि इन इंग्लिश 7:30 ओके। द हाऊ कॅन वी सॉ, सी सार्ध एकवादनम, 1:30 म्हणतात सार्ध एकवादनम, 2:30 सार्ध द्विवादनम, 3:30
सार्ध त्रिवादनम, 4:30 सार्ध चतुर्वादनम, 5:30 सार्ध पंचवादनम, 6:30 सार्ध षडवादनम। ओके समझ लो, देन रिपीट अलोंग विथ मी अगेन, सार्ध एकवादनम, सार्ध द्विवादनम, सार्ध त्रिवादनम, सार्ध चतुर्वादनम, सार्ध पंचवादनम, सार्ध षडवादनम। यू हैव टू रिमेंबर सम थिंग्स अबाउट द व्हेन यू आर राइटिंग द स्पेलिंग, यू डोंट डू मिस्टेक। अगेन आई टोल्ड अर्लियर यू हैव टू मेक अ हाइफन इन द सार्ध एकवादनम, सेम एज द सपाद एकवादनम। वन यू थिंग जाओ इन द एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, ऑल वादनम इज देयर। यू हैव टू, लास्ट टाइम वी लर्न अबाउट द संस्कृत रूल्स, मीन्स संस्कृत कसं लिहायचं आपण ह्याचे नियम बघितले, तर म इज अ हलंत एव्हरीवेअर। ओके मचा असा पाय मोडला आहे, ओके मी तुम्हाला सांगितलं पाय मोडणे म्हणजे त्यांना हलंत असं म्हणतात। ओके इन द रायटिंग ऑफ द स्पेलिंग ऑफ द द्विवादनम, ॲक्च्युली द्वि इज अ द्वे इन द नंबर, बट वेन यू रायटिंग इज द द्विवादनम यू हॅव टू राईट द्वि नॉट द्वेवादनम इज द रॉन्ग, अंडरस्टँड। त्रीणि त्रिवादनम, ओके त्रीणि इन द त्रीणि इज इज अ त्री इज अ सेकंड, बट त्री हियर इज अ फर्स्ट। इन द चतुर्वादनम इज द रफार ऑन वा, चतुर्वादनम। ओके इन द षडवादनम ड इज अ षट, षड षड ड इज अ हलंत। ओके रिमेंबर, देन नेक्स्ट सार्ध सप्तवादनम, सार्ध अष्टवादनम, सार्ध नववादनम, सार्ध दशवादनम, सार्ध एकादशवादनम, सार्ध द्वादशवादनम। अगेन रिपीट अलोंग विथ मी, ओके सार्ध सप्तवादनम मीन्स 7:30, 8:30 सार्ध अष्टवादनम, सार्ध नववादनम 9:30, सार्ध दशवादनम 10:30, सार्ध एकादशवादनम 11:30 अँड सार्ध द्वादशवादनम। अंडरस्टँड? ओके देन नेक्स्ट वन, आफ्टर द सपाद एकवादनम, सपाद एकवादनम, सार्ध एकवादनम, नाउ वी हॅव टू टर्न 45 मिनिट्स, 15:30 अँड नाऊ 45 मिनिट्स। वॉट इज द टाईम? मराठीमध्ये आपण बोलतो 7:45, बट इन संस्कृत पादोन, पादोन इंडिकेट्स 45 मिनिट्स, अँड इन द इंग्लिश 7:45। ओके वेन यू रायटिंग इन द 7:45 मीन्स 7:45, इन संस्कृत ऑल्सो यू हॅव टू राईट द नेक्स्ट, म्हणजे नेक्स्ट संख्या तुम्हाला लिहायची आहे। ओके नेक्स्ट संख्या जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे, जसं 7:45 आपण असं लिहिताना संस्कृतमध्ये असं लिहित नाही पादोन सप्तवादनम इज रॉंग, पादोन सप्तवादनम मीन्स 6:45 अँड पादोन अष्टवादनम सी, कारण की 45 मिनिट झालेले आणि 15 मिनिटांनी इथे वाजणार आहेत काय 8, समजलं? म्हणून आपण काय लिहिणार आहे पादोन अष्टवादनम, पादोन इंडिकेट्स 45 मिनिट्स, अंडरस्टँड? हाऊ मेनी मिनिट्स? 45, इन इंग्लिश 7:45। वेन यू रायटिंग द स्पेलिंग ऑफ पादोन अष्टवादनम सेम लाईक दॅट सपाद अँड सार्ध, यू हॅव टू मेक अ हायफन इन बिटवीन। ओके इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू रायटिंग द स्पेलिंग, अंडरस्टँड? देन नेक्स्ट वन वी हॅव टू सी 1:45, हाऊ कॅन वी प्रोनाऊन्स द 1:45? सपाद
द्विवादनम नॉट एकवादनम अंडरस्टैंड व्हेन यू राइटिंग द सपाद एकवादनम इज अ 12:45 ओके द व्हेन यू राइटिंग द सपाद द्विवादन इज द 1:45 क्वार्टर टू टू ओके देन 2:45 सपाद त्रिवादनम 3:45 सपाद चतुर्वादनम 4:45 सपाद पंचवादनम 5:45 सपाद षड्वादनम 6:45 सपाद सप्तवादनम अगेन सपाद द्विवादनम फॉर द 1:45 सपाद त्रिवादनम फॉर द 2:45 सपाद चतुर्वादनम फॉर द 3:45 सपाद पंचवादनम फॉर द 4:45 सपाद षड्वादनम फॉर द 5:45 एंड सपाद सप्तवादनम फॉर द 6:45 यूएम जानाति देन नेक्स्ट सी कि व्हेन यू राइटिंग द स्पेलिंग सेम ईयर द्विवादनम ओके द्वे इंडिकेट द्वि त्रीणि त्रिवादनम चत्वारि चतुर्वादनम वा इज दर फॉर सपाद पंचवादनम इज एज इट इज सपाद षड्वादनम ड इज हलंत एंड सपाद सप्तवादनम ओके डोंट फॉरगेट वन थिंग इज द हाइफन इन बिटवीन सपाद एंड चतुर्वादनम पंचवादनम षड्वादनम देन नेक्स्ट वन सी 7:45 सपाद अष्टवादनम 8:45 सपाद नववादनम सपाद 9:45 सपाद दशवादनम 10:45 सपाद एकादशवादनम 11:45 सपाद द्वादशवादनम 12:45 सपाद एकवादनम अंडरस्टैंड ओके अगेन रिपीटेड अलोंग विथ मी सपाद अष्टवादनम सपाद नववादनम कः समयः सपाद दशवादनम 10:45 सपाद एकादशवादनम 11:45 सपाद द्वादशवादनम 12:45 सपाद एकवादनम अंडरस्टैंड द नेक्स्ट वन आता तुम्ही मला सांगायचं किती वाजले ते कः समयः एक वाजला 1:15 वाजला 1:30 1:45 एक बज गया 1:15 बज गया ओके लाइक दैट तो व्हाट इज द आंसर ऑफ दिस ओके एकवादनम 1:50 सपाद एकवादनम 1:30 सार्ध एकवादनम 1:45 सपाद द्विवादनम ओके अंडरस्टैंड अगेन यू डू डैट 1:00 1:15 1:30 1:45 ओके द आंसर इज एकवादनम सपाद एकवादनम देन सार्ध एकवादनम एंड सपाद 1:45 सपाद द्विवादनम एग्जाम्पल तुम्हाला असं लिहायला येऊ शकतं ओके मीन्स 1:00 यू हॅव टू राईट द आन्सर एकवादनम समथिंग इज देअर दॅट लाईक दॅट द एकवादनम दे आर रायटिंग यू हॅव टू राईट 1:00 ओके 1:00 अंडरस्टँड वॉट आय एम रायटिंग ओके हे असे क्वेश्चन उलटे सुद्धा येऊ शकतात कदाचित तुम्हाला हे असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला आन्सर असे लिहायचं कदाचित तुम्हाला हे असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला आन्सर असे लिहायचं ओके वन मोर 9:00 9:15 9:30 9:45 द आन्सर इज नववादनम 9:00 ओके
देन अगेन 9:15 क्वार्टर पास्ट 9 सपाद नववादनम, 9:30 क्वार्टर पास्ट सॉरी हाफ क्वार्टर 9 सार्ध नववादनम एंड क्वार्टर टू 10 इज द सपाद दशवादनम. ओके अंडरस्टैंड. अगेन वी हैव टू रिवाइज द सेम थिंग बिकॉज इट इज न्यू फॉर यू एंड यू हैव टू रिवाइज अगेन अगेन बिकॉज द समय लेखनम द क्वेश्चन इज कमिंग दैट इट विल टेस्ट अंडर टू यू. ओके इट इज वेरी सिंपल. ओके इट इज वेरी इजी टू राइट वेन यू डूइंग द प्रैक्टिस वेरी वेल यू कैन राइट द एन्सर विदाउट स्पेलिंग मिस्टेक. बघून तुम्ही आता याच्यावरनं स्लाइडवरनं उतरून घ्यायचे आहेत अंडरस्टँड. ओके त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे करायचं आहे अंडरस्टँड. आणि नंतर आपण एकदा समजत आपण जेव्हा आपण एखादं वाक्य म्हणतो ओके लाईक दॅट की राम विद्यालयम गच्छती. ओके तर ते आपण किती वाजता जातो कती वादने. ओके राम सप्तवादने विद्यालयम गच्छती. ओके जसं आपण एक वादनम बोलतो तर संस्कृतमध्ये आपण समजा किती वाजता गेला सप्तवादने सपाद सप्तवादने. ओके समजा राम प्रातराशम खादती प्रातराशम म्हणजे ब्रेकफास्ट किती वाजता सार्ध सप्तवादने. ओके म्हणजे 7:30 वाजता. म्हणजे आपण जेव्हा कुठेतरी काय इंडिकेट करतो कुठलं काम करतो तेव्हा किती वाजले आपण सार्ध सप्तवादनम सार्ध नववादनम असं लिहितो म्हणजे एंडिंग इन म लिहितो. पण कोणतंही किती वाजता हे काम केलं ते आपण एकदा आपण त्याची प्रॅक्टिस पुढच्या वेळी एकदा घ्यायची आहे की किती वाजता काम केलं किती वाजता शाळेत केली ते आपण असं बोलतो आहे ए शेवटी लावतो सप्तवादने सार्ध सप्तवादने सपाद सप्तवादने. ओके अंडरस्टँड. डॅन सी वी हॅव टू डू वन थिंग वी हॅव टू रिवाइज अगेन समथिंग. ओके तक समय व्हॉट इज द टाइम सार्ध सप्तवादनम हाफ पास्ट 7. ओके 1:30 असेल तर सार्ध एकवादनम 2:30 असेल तर सार्ध द्विवादनम हाफ पास्ट 3 असेल तर सार्ध त्रिवादनम हाफ पास्ट 4 असेल तर सार्ध चतुर्वादनम हाफ पास्ट 5 सार्ध पंचवादनम हाफ पास्ट 6 सार्ध षडवादनम देन हाफ पास्ट 7 सार्ध सप्तवादनम हाफ पास्ट 8 सार्ध अष्टवादनम हाफ पास्ट 9 सार्ध नववादनम हाफ पास्ट 10 सार्ध दशवादनम हाफ पास्ट 11 सार्ध एकादशवादनम अँड 12:30 काय म्हणतात मीन्स सार्ध द्वादशवादन हाफ पास्ट 12 अँड दिस इज द नेक्स्ट वन इज द पादोन अष्टवादनम क्वार्टर टू 8. अगेन आय एम रिपीटिंग बिकॉज यू हॅव टू राईट द इन द राईट ऑफ द आन्सर ऑफ 7:45 मीन्स क्वार्टर टू 8 यू हॅव टू राईट नेक्स्ट नंबर मीन्स नेक्स्ट संख्या लाईक पादोन अष्टवादनम नॉट पादोन सप्तवादनम इज रॉंग. देन अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू नो ओनली दिस मच ओनली. ओके क्वार्टर टू 2 सपाद द्विवादनम क्वार्टर टू 3 सपाद त्रिवादनम क्वार्टर टू 4 सपाद चतुर्वादनम क्वार्टर टू 5 सपाद पंचवादनम क्वार्टर टू 6 सपाद षडवादनम क्वार्टर टू 7 सपाद सप्तवादनम क्वार्टर टू 8 सपाद अष्टवादनम क्वार्टर टू 9 सपाद नववादनम क्वार्टर टू 10 सपाद दशवादनम क्वार्टर टू 11 सपाद एकादशवादनम क्वार्टर टू 12 सपाद द्वादशवादनम क्वार्टर टू 1 सपाद एकवादनम. अंडरस्टँड समजलं तुम्हाला. आता तुम्हाला मागच्यावेळी सांगितलं होतं की मी आय हॅव टू टेक द टेस्ट ऑफ द 1 to 15 संख्या. ओके सगळ्यांनी पटापट एक वही घ्यायची आहे आय थिंक सो तुम्ही वही लिहिताना घेतलीच असेल. ओके तुम्ही मी जे शब्द सांगते म्हणजे जी संख्या सांगते अक्षरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे. ओके आणि तुमचं तुम्ही स्पेलिंग मिस्टेक चेक करायचे आहे. दिस इज अ 10 mark टेस्ट. ओके यू आर रेडी. तर जेन्युअनली तुम्हाला लिहून घ्यायचं आहे
राइट द क्वेश्चन संख्या अक्षरै अंकै वा लिखत टेन गुणा दश गुणाः संख्या अक्षरै अंकै वा लिखत ओके म्हणजे संख्या नंबर अक्षरै अक्षरात किंवा अंकात लिहायची आहे अक्षरै मीन्स इन द वर्ड्स एंड अंके इन द डिजिटल मध्ये लिहायचं आहे तुम्हाला जी संख्या सांगते ती अक्षरात किंवा अंकात लिहायची आहे इन द नंबर किंवा इन अ वर्ड्स तर पहिले लिहायचं वन वनला संस्कृतमध्ये काय लिहितात ते लिहायचं देन सप्त सप्ताला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते लिहायचं डन वन देन सप्त देन चत्वारी देन त्रयोदश देन सिक्स देन टेन देन टू देन चतुर्दश म्हणजे तुम्हाला जी मी सांगते संख्या वन तर तुम्हाला संस्कृतमध्ये काय उत्तर ते लिहायचे सप्त तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं पण याची तुम्ही अंक काढाल सप्तचा तुम्ही जो अंक काढाल ओके ह्याच्यामध्ये तो इंग्लिशमध्ये लिहायचा आहे मराठीमध्ये लिहायचा आहे म्हणजे संस्कृतमध्ये देवनागरी लिपीत लिहायचं आहे संस्कृत तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं का रॉंग ओके मार्क तुम्हाला मिळत नाही अंडरस्टँड तर सप्त म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे कुठली संख्या आहे तर तुम्ही ती इंग्लिशमध्ये लिहायची नाही आहे संस्कृतमध्ये लिहायची म्हणजे देवनागरीमध्ये लिहायची आहे आपण मराठीमध्ये असं म्हणतो देवनागरी लिपी ओके देन एकादश देन नेक्स्ट वन नाईन तर दहा संख्या झाल्या अगेन वन सप्त चत्वारी त्रयोदश सिक्स टेन टू चतुर्दश एकादश आणि नाईन झालं डुमटे तुम्हाला टू मिनिट्स देते बिकॉज अजिबात मिस्टेक करायची नाही वन स्पेलिंग मिस्टेक हाफ मार्क 10 गुणांची एक्झाम आहे स्वतः स्वतःच चेक करायचं आहे तुम्ही ओके स्वयं तुम्ही स्वतःचं हे करायचं आहे परिमार्जन व्यवस्थित करायचं की बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे ओके द आन्सर इज फर्स्ट वन सक्ष आन्सर एकम महलंत सप्त सात सेवन चत्वारीचा आन्सर फोर त्रयोदशाचा आन्सर थर्टीन तेरा सिक्स षट टेन दश टू द्वे चतुर्दश फोर्टीन एकादश इलेवन अँड नाईन नव कळलं म्हणजे किती संख्यात बघितलं तुम्ही ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके कोणाला 10 गुण मिळाले आहेत हातवरती करा ओके स्वतःचं स्वतः चेक करायचं आहे टेन नाईन एट सेवन एट नाईन असं काय नाही अशी टेस्ट तुमची घेतली म्हणजे तुम्हाला पण कळेल की कसे हे येतात ओके अंडरस्टँड कळलं तुम्हाला आजचं सेशन मी इथेच संपवते तुम्हाला कळलं असेल मी अशा करते प्रॅक्टिस करायची आहे संस्कृत नवीन आहे तुम्हाला ओके नेक्स्ट टाईम आपण नवीन काहीतरी घेऊन येऊ टेक्स्टबुकमधलं नवीन काहीतरी शिकू आपल्याला भाषा शिकायची आहे ओके आणि तुम्ही जी टेस्ट सॉल्व केलेली आहे ते घरी मम्मी पप्पांना दाखवायचं आहे अंडरस्टँड ओके सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद धन्यवाद पुनर्मिलामः